नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव सांगा। ओंकार हरिश्चंद्र गाबूड। बरं बरं। आपल्या हातामध्ये हे जे धन्वंतरी कंपनीचे संपूर्णपणे ऑर्गॅनिक आपले आयुर्वेदिक औषधं आहेत, तर हे औषधं तुम्ही कुठल्या आजारामध्ये घेतले? बरं, पॅरालिसिसच्या आजारामध्ये घेतले। बरं बरं। किती दिवसापूर्वी तुम्हाला पॅरालिसिसचा आजार झाला होता? बरं, मला साधारणतः तरी एक महिना होत आला आहे। एक महिना होत आला आहे, बरोबर। काय झालं होतं बरं पॅरालिसिसमध्ये? तोंड वाकडं झालं। तोंड वाकडं झालं होतं। आणखी? आणि बोलताना अडखळत अडखळत बोलत होतो, एक डोळा झाकत नव्हता। बरं, डोळा पण झाकत नव्हता। आता ही औषधं घेऊन आपल्याला किती दिवस झाले? साधारणतः महिनाभर, महिना दीड, एक महिना झाला। म्हणजे जवळपास पॅरालिसिस झाल्या कितव्या दिवशी तुम्ही हे औषधं सुरू केले? सातव्या दिवसापासून तुम्ही औषधं सुरू केलेत। याचा काय फायदा झाला तुम्हाला? किती दिवसात फरक पडला? बरं, मला महिनाभरातच सगळा फरक पडला, सगळं व्यवस्थित झालं माझं। बरं बरं बरं। एका महिन्यामध्ये तुम्हाला खूप फरक पडला, म्हणजे आता तोंडाचा वाकडेपणा पण पूर्णपणे गेलेला आहे आणि जे बोलताना अडखळत होते ते काहीच नाही। म्हणजे 100% आज तुम्ही आम्हाला क्लिअर दिसताय, कोणी म्हणणार नाही की तुम्हाला पॅरालाइज झालं होतं म्हणून, आहे का नाही? म्हणजे वयाच्या आज वय किती आहे तुमचं? माझं वय 33 वर्ष। बरं, म्हणजे 33व्या वर्षी तुम्हाला या संकटाला सामोरे जावं लागलं, पण धन्वंतरीचे जे आयुर्वेदिक आपले औषधं आहे जे आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरांनी तयार केलेले आहे, आणि हे आपले वडील सर, नमस्कार, गाबूड साहेब यांनी अगोदरच यांचा आमचा संपर्क होता धन्वंतरीच्या बाबतीत, आणि मागील 6 महिन्यापासून आम्ही संपर्कात आहोत। तुमचे मामा पण आमच्यासोबत चांगले कार्यरत आहेत, पण सरांना, सर तुम्ही पॅरालिसिस झाल्या कितव्या दिवशी औषधं दिले सरांना? पॅरालिसिस झाल्या एक साधारणतः 7 दिवसांनी औषध दिली। 7 दिवसांना तुम्ही बीडवरून औषधी खरेदी करून लगेच औषधं सुरू केले। साधारण कोणत्या कोणत्या औषध दिल्या काही सांगता येईल का? बघा, एमेरेच आहे, त्याच्यानंतर निरोरीच आहे, ओमेगारीच आहे, अशा 3 प्रकारच्या औषधी आपण, आणि डिटॉक्सिफाय आहे, डिटॉक्सिफाय नावाची एक चौथी बॉटल, कॅलरीच, अशा 4 प्रकारच्या औषधी आपण, 5 प्रकारच्या आपण औषधी घेतल्यात, एमेरेच, निरोरीच, ओमेगारीच, डिटॉक्स आणि कॅलरीच, आणि याचा खूपच चांगला। कितव्या दिवशी फरक पडला बरं तुम्हाला? साधारणतः 15व्या दिवशी। 15व्या दिवशी फरक जाणवला की या औषधामध्ये काहीतरी ताकद आहे। त्यापूर्वी फक्त तुम्ही एक इमर्जन्सीमध्ये दवाखाना केला। तर सर, आपण समाधानी हा औषधं वापरून? जर समजा धन्वंतरीची ही औषधं तुमच्या घरामध्ये ऑलरेडी अगोदर नसती किंवा त्या काळामध्ये तुम्हाला लवकर भेटली नसती आणि दवाखाने करत राहिले असते, तर तुम्हाला वाटतं का इतक्या लवकर कव्हर झाला असता प्रॉब्लेम? लवकर कव्हर नाही झालं आणि कव्हर झालं नसतं आणि शाश्वती